तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। तर तुम्ही मागच्या व्हिडिओला भरपूर सपोर्ट दिलाच आहे, तर आज आपण असा स्पेशल एक व्हिडिओ करत आहोत। आणि दिस इज द स्वप्नील, यांचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि यांनी पण व्हिडिओ करतात। आणि आज स्पेशली कसं आहे, ह्यांच्यात जी टीनू आहे ना, म्हणजे ह्यांनी मला चॅलेंज काय दिलेला आहे की ती सगळ्यांचा प्रँक करते, तू तिचा आज प्रँक करून दाखव म्हणून यांचं मला चॅलेंज केला होता। काल आमचं फोनवर बोलणं झालं होतं, मग ह्याने चॅलेंज केला आहे। मग त्याला बोललो मी की तुझं चॅनल मी ॲक्सेप्ट करणार आहे आणि केलं आहे। मग सो आज आम्ही आत्ता आलेलो आहे तिथे। मग आता टीनू कुठे आहे, काय आयडिया आहे का? नाही रे, आता बघायला पाहिजे आपण, चालू शोधूया। कॉल करू, हा कॉल करेल यो। कॉल केल्यानंतर ना मग आपण तिच्यापाशी जाऊया आणि तिला मस्त तिला तिचं डोसकच खाणार आहे आज। तर चला उडत तिकडे जाऊया। A few minutes later. अरे तिचा आवाज येतोय, नक्की तीच आहे ना? मला ओळखत नाही ना। अरे तीच आहे, तीच आहे मला ओळखत नाही ना। नाही ओळख माझ्यासाठी त्या म्हणजे फ्रेंड टाईप जो काय बारका असल्यामुळे ओळखत असेल, पण आत्ता काय ओळखत नाही, काय माहिती नाही। चेष्टा कर, हा करतो फक्त जास्त सिरियस झाले की मी तुला लगेच बोलवतो, तू लगेच ये। ओके जाऊ, ओके डन। हा हॅलो, बोल ना बाळा। हॅलो, मी बरं आहे, तू कसे काय करते? जास्त मोबाईल नको का यूज करत जाऊ? काय सांगू, मुली आता मोबाईल वापरून वापरून लय येड्यावाल्याला। खरंच तुमच्यासाठीच सांगतोय, म्हणजे तुझ्यासाठीच सांगतोय ना, मोबाईल वापरणं जरा जास्त हानिकारक आहे। काय करतेस, जेवण झालं का? झालं का जेवण तुझं? नाही। अरे बाप रे, तू कसं मला विचारणार ना, तुझं थोडी प्रेम आहे माझ्या, तुझं थोडी प्रेम आहे माझ्या। हॅलो हॅलो, एक्सक्यूज मी, कॉल चालू आहे। काय नाही ग, साईडला एक मुलगी बसल्या, चालू मला म्हणते हॅलो। काय नाही, बोल तू कशी आहेस? नाही पण तुझं माझ्याकडे प्रेम नाहीच ना। हा तुझं तुझंच विचारते, तुलाच विचारते। होय, काय सारखं मोबाईल मध्ये बघायला, मी फक्त म्हणजे माझा काय प्रॉब्लेम आहे का? सॉरी माझा कॉल चालू आहे, मग फोड तिकडे, इथं बस नकोस। सॉरी सॉरी, माझा काय प्रॉब्लेम होता का? मी जाऊ का? हा जा ना, उठ ना। पण मी बसणार आहे ना, पब्लिक प्लेस आहे, बसू शकतो, बसू शकतो ना, माझा कॉल चालू आहे, मी ऑलरेडी बसलोय। हॅलो, काय नाही, काय एडपट एक मुलगी शांतपणा करते, बघ ना सगळ्या मुली असं नाही वाटत आहे तुला। एक्सक्यूज मी, तुमच्याशी मी बोलत नाही मॅम, बघ ना कसं करते आणि वरण माझ्यावरच ओरडते, दिसते बी एकदम हे टाईप। हॅलो, तुझा काय प्रॉब्लेम असेल तर बोल ना, काय लावलंय तोंडवर करून? हो मॅडम, मी तुमच्याशी कुठे बोलतोय, मी कॉलवर बोलतोय। कॉलवर जाऊन बोल ना, तिकडे लावून, पब्लिक प्लेस आहे, मी कुठे बी बसेन ना, असं काय? तुमचा तोडे असता तर मी लगेच गेलो असतो उठून। इथं का बसलस? असं बस यार, डोकं खाऊ नकोस प्लीज, आधी डोकं फिरले। हॅलो, काय नाही, ती मुलगी जाम पकवते ना यार, मी कसं तुझ्या संग बोलतो, तुझ्यापेक्षा जास्त तीच माझ्या संग बोलते। ए हॅलो, अहो मॅडम कॉल चालू, आपण रोमॅन्टिक पेन कधी बोलायचं बाळा, कुठेतरी यार। ओ मॅडम, तुम्हाला काय, मी माझं बोलायला दे ना, मी तुम्हाला कुठे बोललोय? शांत बस, इथं बसू नकोस, मी शांत बसून कसं बोलणार, शांत बसून। हॅलो 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 हॅलो, मी थांबा, मी तुला कॉल करतो काय। हा थांब, ही पोरगी गेले डोसकं खायला आणि मी कॉल करतो तुला। काय झालं, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? साधं कोणाला कॉल बी रिसिव्ह करून देत नाही काय? अरे कॉल रिसिव्ह पद्धत असते बोलायची, समजलं? एका मुली समोर बसून पण मुलींची काढतोय, जरा वाटू दे। मम्मी बी प्रेमाच बोललो, तुम्ही का असं वाकड्यात चाललाय? प्रेमाच बोललो म्हणजे काय पद्धत आहे का? काय मूर्खासारखं, कुठून आलं तू, काय चाललंय? मी कुठून काय ना, पण तुम्ही तुमच्याशी कसं व्यवस्थित बोलते, तुम्ही व्यवस्थित बोला ना। व्यवस्थितच बोलते यार, आधीच ऊन इतकं, आणि हे मूर्ख मुलं कुठे गेलेत अजून? मी काय सांगते तर नीट ऐका, तर काय ऐकू, शांत बस रे यार। अहो तर ऐका तुम्ही, आणि रागात जाताय जरा असं एकदम ह्याच्यात आहे की जरा खाली आज मी एकदम रोमॅन्टिक मूड मध्ये एकदा। काय संबंध, मी तुला ओळखते? ओळखत नसला पण जस्ट हित म्हणून
काय गरज आहे, काय संबंध? अहो काय संबंध आहे, पण चेष्टा विष्टा करायलाय माझी. चेष्टाचा काय विषय नाही, पण असं वाटायलंय. शांत बस. अहो नाही, कसं तुम्ही, मी इथन तिथन बघून आलो ना, मला कोण असं दिसलं नाही की व्यवस्थित. हॅलो, प्रँक करतोस की काय भाऊ? नाही ना, प्रँक कशाला करते? कुठे दिसते कॅमेरा? कुठे दिसते? काय दिसते? मग असं बघत वगैरे आलं सगळीकडे, मला अशी कोण दिसली नाही मुलगी जिचं डोकं खाऊ वाटलं. तू दिसलीस म्हणून आलो तुझ्यापासून. नाही म्हणून तू म्हटली तशी दिसतेस गोड बी म्हटलं. व्यवस्थित बोला, कोणाशी बोलते? तुझ्याबद्दलच बोल. तुझ्याबद्दलच. तुला आता कसं सटके खायची इच्छा झाली असेल तर सांगतो. तुला आता कसं सांगू? गप ना यार, खूप खूप काय काय. मम्मी काय तुला? मी तिथून तुला आहे ना, खूप वेळ झालं बघतोय. तू प्रँक करतोय सर? नाही, कॅमेरा आहे का कुठं? बघ बघ, प्रँक नाही करत. मी कसं, मी बघितलंय ना तुला, तू जवळ तुला बघितलं ना, तेव्हापासून तू माझ्या डोळ्यात. आम्ही ना चौथी मध्ये करून बसलोय, त्यामुळे हे नको शकतो. अगे ना, तर जस्ट फील तर कर, माझ्या भावना समजावून तर घेणे, माझ्या भावना समजावून तर घेणे. तुझ्या भावना घाल चुलीत, मला काय सांगतोय. हा, मग तिथनं मी तुला बघतोय एवढं, तुला मी चांगलं लाग, इथं तुझ्यापाशी येऊन चांगलं बसतोय, तुझ्याशी बोलतोय, तरी तू मला इग्नोर करायला. मग काय विचार आहे तुझा? असं मग ते तुला मी बघून आलोय ना इथं. बघून उद्या चार लोक तुझ्यासाठीच आलोय ना. हा, मग उद्या चार लोक येतील, मग चार लोकांशी बोलत बसू मी. म्हणजे तुलाही काय वाटतं, एक मुलगा तुला आलाय डायरेक्ट तुझ्याशी बोलायला, मग तू त्याला बोलायचं सोडून त्याच्यासाठी भांडायला? भांडायला म्हणजे उद्या चार उठून अजून येतील, मग सगळ्यांशी बोलत बसू. नाही, पण तू मला समजून घेणार. जा ना यार, काय डोकं खायलास? समजून घेणार तू मला? तू फिरले. अरे आहे का मिरेट, तुझ्यासाठी मी माझ्या जीएफचा कॉल ठेवला. तुझ्यासाठी मी कॉल जीएफचा ठेवला. जीएफचा मग मी काय करू? तिला बोललो तुला ठेव. तिला बोललो तुझ्यापेक्षा भारी कोण तर भेटलंय म्हटलं. म्हटलं का? मला नाही ऐकलं. बोललो ना, तुझ्या पुढेच बोललो मागाची, तुझ्यापेक्षा कोणतं भारी भेटले. जा ना यार, म्हणून तुझ्यासाठी आलो. प्लीज यार, खूप लोक फिरले. शांत बस, मला इरिटेट नको. मला तुझा निर्णय ऐकून जायचा. कसला निर्णय? ह्याच की मी तुला तिथून लाईक करतोय ना. मी तुला कधी बघितलं? तुला खूप लाईक करतोय ना. हो हो, खरंच खरंच. प्रँक करतोय सर? नाही, प्रँक जर करता असला कॅमेरा बघ, तू कुठे दिसतोय? तुला कॅमेरा वगैरे काय दिसतात? काय प्रँक कुठं करतोय? मी तुला क्लिअर बोलते, चल मी तुला लाईक करते. तुझं काय मत आहे? काय मत आहे सांगते तुला, काय मत आहे. प्लीज यार, हे बघ, तुला मी व्यवस्थित बोलतो. हो हा, बरं, मग काय असं नाही सांग, फक्त जरा कलरवर जाऊ नको. तुझ्या एकोणीस आहे? एकोणीस. वाव, किती मोठी ना. हा, तुझं आता प्रेम बिम करायचं वय आहे, पोरी. हा, जस्ट जस्ट, हा मी तुला बघूनच आलो ना. तुझी अशी झलक दिसली. तुझी अशी झलक दिसली ना. काय करते तुझे पप्पा? काय बिन करत आहे? तुझी अशी झलक, तुझी अशी झलक दिसली ना, तिथं अट्रॅक्ट झालो मी. तिथं आलो अट्रॅक्शनच असतं प्रेम. म्हणून तर माझ्या जीएफला बोललो ना मी. एका मुलीशी बोलतोय आणि एका मुलीला असं करतोय, परत उद्या माझ्यापेक्षा चांगली दिसत. तिला म्हटलं ना, तुझ्यापेक्षा कोणतं भारी भेटलंय म्हणून. मला पण बोलते ना, काय गॅरंटी आहे? होय ना, मग आता मी तुझा निर्णय ऐकणारच आहे. हा, निर्णय तुला त्याशिवाय जाणारच नाही. अरे तुझी एज काय, करतोय काय, कुठं यायचं काय, कुठे यायचं काय? मग तुझ्यासारखी सगळे सगळे करतात स्टँड वर. आम्हाला काय प्रेम करायचं काय, हे नाही का? गप ना यार, सगळे सगळे. प्लीज यार, मला खूप इरिटेट होते. नको डोकं खाऊ प्लीज. मी तुला माझ्या मनातलं सांगितलं, तू मला गप ना यार, होकार देच. आणि जर नकार असला तर मला सांग काय कारण. गप ना, मी तुला नाही बोलत यार. गप तू. कोणाला फोन लावतो? बॉयफ्रेंड आहे का? मी बोलू काय? गप ना, मला असले चुतियापा करायला नाही आवडत. आणि इंटरेस्ट नाही, मी बोलतो ना त्याशी. तू भी ब्रेकअप कर ना मग. मी भी ब्रेकअप करू. माझं मी पण ब्रेकअप केलंय ना. सिंगल आहे? तुला काय? सिंगल आहेस तू? गप ना यार, मला डोकं. सिंगल आहे, मग एक नंबर आहे. इशारे तेरी कर. नाही, बे पाहिला तर मी कॉल करून मी बोलतो. तेरी गर्लफ्रेंड मेरे से 100 नंबरवर फोन करते. मी नाही नाही 100 नंबरवर करते फोन. नाही करा करा, माहित असेल. काय माहित असेल? सगळं माहित असते. काय सगळं माहित असेल? आज 100 नंबर करायला किती इरिटेट करतो. कुठून आला? मी काय इथं बोललो ना मग तुम्हाला. बघ, ऐक, मी खूप छान बोलते तुझ्याशी, खूप प्रेमाने बोलते. आणि मला प्रेमाने बोलायलाच आवडते. गप ना यार, किती किती यार. खरंच खरंच खरं. तुम्ही मला समजून घेत नाही राव. काय असं कुठं असते? काय समजून? एक मुलगा तुमच्यापाशी येतोय आणि त्याला तापत तापत बोलतो. अरे मग ते स्कूल जस्ट फ्रेंडली तर बोला ना. अरे का बोलू मी, तुला ओळखत नाही, तुझा माझा काय संबंध नाही, तू माझा फ्रेंड नाही. मी सांगितलं ना तुम्हाला, मी तिथून बघते, तुम्हाला लाईक करतोय म्हणून. खूप होत आहे, उगच फटके खाते. प्लीज आपण लाईक करतोय म्हणून सांगितलं, प्रेमाबद्दल मनातलं सगळं सांगितलं.
हॅलो हा कुठे तुम्ही लोक फ्रँक चालाय सॉरी बर का कारण फ्रँक चालाय स्वप्नील होता स्वप्नील स्वप्ने काय आहे तू फटके खाणार ना आलाय सॉरी पाय फुडका पाय फुडका पार्टी चेंज केली हा कोण आहे पार्टी ना मित्र आहे आपला माझं बी प्रँक तर चाललं ना सो इकडे कॅमेरा इकडे हात करा तिथं प्रँक चाललं मजा आली हा प्रँक पण मी शूट करतोय मजा आली ज्याशी माझं रात्री बोलणं झालं अरे बोलणं आमच्या इकडे जी सगळ्यांची प्रँक करत्या जी सर्वांचं प्रँक करत्या हा तिचा प्रँक करायचा मला बोलला अजून चांगला झाला आज तुझ्या गेम केली मित्रांनो टीनोचा या ठिकाणी प्रँक झालेला आहे आणि तिने ऍक्सेप्ट केलेलं आहे मी स्वप्नील तुमचा आम्ही चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं आहे कळलं का सॉरी 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 असं कोण करत यार असे सगळे करत तर काय हिचा पोपट झालेला आहे काय सांगतो बर आता सगळ्यात महत्वाचं यांनी मला बोललेले की आमची जी म्हणजे प्रँक करते मुलगी ती सगळ्यांना प्रँक करत असते तू तिचा प्रँक कर भाय तेरा चॅलेंज मेने एक्सपेक्ट की आहे आता काय करायचं आहे माहिती आहे का टीनो सोबत आम्ही भरपूर व्हिडिओ करणार आहोत आमचे भरपूर प्रँक येणार आहेत तर तुम्ही माझ्या बी चॅनलला सबस्क्राईब कराच आणि त्याला खाली मी लिंक देतो टीनूच्या चॅनलचे तिच्या बी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ येणार आहेत नक्की येणार आहे आमची गॅरंटी आमची टीम वर्क आता चालू आहे आता हिजा जसा प्रँक केलेला आहे तसा आणि लोकांचा प्रँक करणार आहे तर सो तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि या चॅनलला चांगला सपोर्ट द्या ओके थँक्स